जो आपण पुस्तकांतून शिकलो मिसइंटरप्रिट केले गेलेला तो जो इतिहास आपल्याला माहिती असतो तोच आपण आपल्या बांधवांना बहिणींना भावांना मुलांना सांगतो, परंतु खरा इतिहास जाणून घेण्याचा आपणही कधी प्रयत्न केला नाही याची जाणीव हे नाटक पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा होते. आणि आपल्याला इतिहास नक्की खरा इतिहास कळला तरी तो खरेपणाने सर्वांसमोर बोलण्याची हिम्मत देणारं हे नाटक आहे असं मला वाटतं. इतके ग्रेट कलाकार आहेत, इतके उत्तम आहेत, त्या प्रत्येकाने त्याची दिलेली व्यक्तिरेखा आणि दिलेली भूमिका इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे की ह्या नाटकामधून जे काय मांडायचं होतं ते त्या प्रत्येकाला माहिती होतं ते काय मांडायचं आहे. त्याचा साधा एक कटाक्ष असेल, एक डायलॉग असेल, एक त्याचं म्हणणं असेल, येऊन जाणं असेल, त्याची मुवमेंट असेल, त्या प्रत्येकाला माहिती होतं की ह्या नाटकातनं मला काय सांगायचं आहे. आणि मला वाटतं असा अनुभव खूप वर्षांनी मला पाहायला मिळाला आणि बघायला मिळाला. छत्रपती शिवरायांचं परराष्ट्र धोरण, अर्थकारण, छत्रपती शिवरायांचं सामाजिक विषयातली धोरणं ही मला वाटतं की आज अतिशय उपयुक्त आहेत. आणि आज गरज स्वराज्य मिळालं आहे, सुराज्य निर्माण करायचं आहे, त्यामुळे छत्रपतींचा पराक्रम हा तर आवश्यकच आहे. पण ही जी धोरणं आहेत ही आजच्या भारतातल्या पिढीला छत्रपती शिवरायांचा आदर्श म्हणून शिकवणं खूप गरजेचं आहे, ते या नाटकातून होतं. आणि म्हणून हे नाटक अतिशय अनेक लोकांपर्यंत पोचणं मला आवश्यक वाटतं आणि त्यामुळे वेळात वेळ काढून लोकांनी पाहावं असं माझा त्यातला आग्रह. महाराजांच्या किल्ल्यावर आणि तोरणांवर किती दिवस, जरा तोरणांवर या. राजकारण, समाजकारण, राजनीती, महिला धोरण, युद्ध नीती, परराष्ट्र धोरण, जाती व्यवस्था निर्मूलन, कृषी व्यापार, भ्रष्टाचार निर्मूलन हे आजचे विषय असतील. आणि हे सगळं जर तुम्हाला मान्य असेल ना तर हुंदा द्या जुगलबंदी.